आपलं मस्त क्रिस्पी दुधीचं थालीपीठ रेडी झालंय. नमस्कार. आमचा यूट्यूब चॅनल आम्ही खदडे सबस्क्राइब करा आणि बाजूला येणारा बेल आयकॉन क्लिक करा. असेच पुढे येणारे व्हिडिओ सगळे फॉलो करा, लाईक करा आणि सजेशन्स द्या, कॉमेंट करा. किती मोठा हा? खूप मोठा होता हा दुधी. काय करते प्रियंका? मी थालीपीठ बनवणार आहे दुधीचं. जसं आपण पालकचं बनवलेलं सेम इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे. फक्त मी त्याच्याऐवजी किसलेलं पालकच्या का चिरलेल्या भाजीऐवजी मी किसलेलं हे घेते. ओके. तर आता मी साहित्य काय काय लागणार आहे आपल्या थालीपीठासाठी ते सांगते. किसलेला दुधी भोपळा घेतला आहे. मसाल्यामध्ये थोडीशी हळद घेतली आहे आणि लाल तिखट पावडर. तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार टाका. थोडी धनेपूड, गरम मसाला पावडर आणि मीठ. अजून आपण ह्यात टाकणार आहोत चिरलेली कोथिंबीर आणि भिजवलेले पोहे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक. आणि हे सर्व मिक्स करून ह्यामध्ये आपण पीठ टाकणार आहोत. पहिले तर ज्वारीचं पीठ टाकणार आहोत आणि थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन. हे सर्व मिक्स करून एकदम चांगला एकजीव करून एक गोळा करून घ्यायचा, ज्याचे आपण छोटे छोटे भाग घेऊन थालीपीठ बनवणार आहोत. तर आता ह्याच्यामध्ये मी मसाले थोडे लिमिटेडच टाकते, जास्त स्पायसी करत नाही. तुम्हाला जर स्पायसी हवं असेल तर तुम्ही अजून गरम मसाला आणि तिखट वापरा. मस्त रेडी झालं तुझं पीठ. हो, पीठ एकदम मस्त रेडी आहे. आता आपण मी एक कपडा घेतलेला आहे. ओ, कपडा आहे का हा? हो, हा कपडा आहे. ओला केला आहे तो आणि थोडंसं अजून मी पाणी त्याच्यावर थापून घेते, जेणेकरून मी जेव्हा ह्याच्यावर टाकेल तेव्हा लगेच थालीपीठ आपलं निघून येईल. तर एक मी गोळा घेतला आहे, पाण्याचाच हात घेऊन असा मस्त गोल करते आणि हा आपण ह्या कपड्यावरती थापून घेऊया. हो, चल पटकन बनव यार, मस्त क्रिस्पी क्रिस्पी. मला खूप आवडतात हे थालीपीठ. हळूहळू असं पाणी लावून स्प्रेड करते. खाली मी पोळपाट घेतलेलं आहे जे आपण चपात्या करतो त्याच्यावर, तर असं मी पाणी लावून हळूहळू थापून घेते. इक्वली बिलकुल असं जाड नाही राहिलं पाहिजे. काठ वगैरे मी एकदम बारीक करून घेते. जेवढं बारीक कराल ना तेवढं ते क्रिस्पी होतं. अच्छा. हो, मला तर खूप आवडतात थालीपीठ. आणि मी समोरच समोरच मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे जेव्हा मी हे बनवायला घेतलं तेव्हाच. तर तसं केल्यामुळे आधीच तवा गरम राहील, आपलं थालीपीठ पण रेडी राहील. याला मी अशी होल करून घेते जेणेकरून मी त्यात तेल सोडू शकेल भाजायच्या वेळेस. आता आपण तव्याला थोडंसं तेल लावूया. तर मी असं थोडं तेल लावून घेते आधी. तवा तर आपला तापला आहे मस्त. आणि आता मी हे थालीपीठ असं उचलते हळू. व्यवस्थित पडेल खाली सगळं. हां, तुम्ही उचलता का पाटील? आणि असं पलटी करते आणि हळूच असं काढून घ्यायचं. पाणीत लावलेलं असल्यामुळे ते चिटकत नाही, ते निघून येत. वा, काय टेक्निक आहे यार, मस्त. ही आपली पारंपरिक मराठी टेक्निक आहे थालीपीठ करायचं. आणि आता मी साईडनं, आणि याला जे मध्ये मध्ये होल आहे ना ह्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता. आणि मी काय करते, मी भाजताना तेल वापरते आणि ताटामध्ये वाढल्यावर वरून असं थोडंसं तूप टाकते. तर तुम्ही भाजताना सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तूप टाकू शकता, पण मी काय करते ते जळून जातं त्यामुळे मी भाजताना असं तेलच सोडते. आता जे मी ते 5 होल पाडले होते मी त्यात थोडं थोडं तेल सोडते. आणि मीडियम फ्लेमवरतीच भाजायचे, एकदम कुरकुरीत होतात. फक्त थोडे भाजायला पेशन्स लागतात, 5-1 मिनटं तरी एका साईडनं भाजायचे. हे बघा, बिलकुल चिटकलं नाही आहे. आपण 3-4 मिनटं ठेवलं आहे. का बरं चिटकलं नाही ते?
कारण माझा जो तवा आहे त्याला एक नॉनस्टिक पॅन सारखा लेअर आलाय काळासर, म्हणून काही छिटकत नाही त्याला. आता आपण ह्याला हे पलटी करूया, म्हणजे कसं दोन्ही साईडनं भाजून घेऊया. काळसरपणामुळे छिटकत नाही का? हो, आणि मांडलं तू ते तवा भाजून भाजून सगळं काळा करून टाकलाय. ते तर झालाच आहे तो. तर मी तसंच ह्याच्यात सुद्धा तेल सोडते दुसऱ्या साईडला. असं मध्ये भाग असं ओलसर दिसतोय ना, असं नाही दिसलं पाहिजे. तर असंच इक्वली दोन्ही साईड्स मस्त भाजून झालं पाहिजे. हाच तो दुधी भोपळा आहे, तो फोटो मी दाखवतो याच्यामध्ये. तो इतका मोठा आहे ना, तो माझ्या हाता एवढा आहे, तो खूप मोठा. आणि फक्त 20 रुपयाला फक्त भेटला. हा माणूस ऑलमोस्ट 6 feet आहे आणि त्या माणसाचा हात त्याच्या एवढा तो दुधी. आणि मला, मी बाजारात गेलेली तर मला ते बोलले का 20 रुपयाला आहे हा दुधी. तर मग मी घेऊन टाकलं, म्हटलं काही करता येईल. तर मस्त आम्ही थालीपीठ खाल्ले त्याचे. तर आपली एक साईड तर भाजते. भाजू द्या, थोडे पेशन्स ठेवा. तोपर्यंत मी दुसरा अजून एक थालीपीठ थापून घेते. तोपर्यंत आपलं हे पण भाजतंय. आणि साईडला असं एक पाण्याचं भांडं ठेवायचं जसं मी घेतलं आहे, त्यामध्ये तुम्हाला हात टाकून तो कापड पण भिजवता येईल आणि हात पण ओले करता येतील. तर असं मी दुसरं पण थालीपीठ रेडी ठेवलं आहे, एक काढून घेतल्यावर दुसरं टाकायला. तर हे मी आता पलटी करते. वाव, ही साईड एकदम मस्त भाजून झाली आहे. ते मागच्या साईडचं थोडंसं मधला भाग ओलसर होता, आपण तो पण मस्त भाजून घेऊया आता. वास पण खूप छान येतो यार. खूप आवडतं अजिंक्यला सुद्धा. हो, हा दुधी भोपळा जो आहे त्याचं ते थालीपीठ मला खूप आवडतं. खूप छान लागत ते. भोपळा आवडणार? भोपळा मला बिलकुल आवडत नाही, पण भोपळ्याचं थालीपीठ आहे ना ते खूप आवडतं. भोपळाशी माझा भोपळ्याची भाजी. मी दुधीचा वास सुद्धा घेत नाही, पण मी दुधी हलवा खाते, दुधीचं थालीपीठ. मला दुधी हलवा गोड नाही आवडत, पण हे मला असं तिखट तिखट इतकं आवडतं ना, मला गोड बिलकुल नाही आवडत. नाही केलंय अजिंक्य हे मी. आता बघा, हे पूर्ण व्यवस्थित भाजलंय, कुठेही ओलसर नाही दिसत आहे. तर आपण आता हे थालीपीठ काढून घेऊया. तर हे थालीपीठ आपण दही, केचप किंवा तुमच्याकडे कोणती चटणी असेल त्यासोबत खाऊ शकता. आता मी सर्व करताना वरून तूप लावते थोडस मस्त. वाच लवकर खायला. मला दह्यासोबत खूप आवडतं. मी दह्यासोबत खाते, अजिंक्य सॉस सोबत खातो. किंवा तुम्ही कसंही खाऊ शकता. मी चपाती सोबत पण खातो, गिरड्यांसारखं चपाती सोबत मस्त तिखट. वा, खूप मजा येते. काही हे माणूस ना कसंही कशासोबतही खाणार, मला तर आता काय सांगू, माझं मलाच नाही. मला आवडतं असं वेगवेगळं ट्राय करायला, असं खायला. कशासोबत खाणार म्हणजे? प्लीज, मला तर सांगत होता की तू आहे ना कांदे पोह्यांमध्ये हळद नको टाकू, तसं बनव ना. अरे वेगवेगळे ट्राय करायचे, असं जे आयडियाज असतात जे असे साधे लोक करतात तसं नाही करायचं. रेसिपी झाली, आपण आता व्हिडिओ बंद करूया. तर तुम्ही सर्व ही रेसिपी ट्राय करा, कशी होते ते सांगा कॉमेंटमध्ये. आम्ही फेसबुकवर सुद्धा आहोत, आमचं पेज फॉलो करा. इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॉलो करा. आणि जर यूट्यूब सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. हो, तुम्ही जर असे हे नवीन आमचे पदार्थ ट्राय करताय तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा कसे झाले पदार्थ, आणि आम्हाला खूप छान वाटेल.